अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाळधी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नरेंद्र माळी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागेवर नूतन सरपंच म्हणून सोपान सोनवणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सोपान सोनवणे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याने त्यांचेच मावळते सरपंच नरेंद्र माळी यांनी अभिनंदन केले आहे। याबरोबरच जामनेर पंचायत समितीच्या सभापती सौ नीता पाटील यांच्यासह पाळधी ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा नूतन सरपंच सोपान सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे। या प्रसंगी नूतन सरपंचांसह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मान्यवरांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुढील कामकाजास प्रारंभ केला आहे। आज ठरल्याप्रमाणे सोपानभाऊ सोनवणे यांची पाळधी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादानं गेल्या 3 ते 3.5 वर्षापूर्वी या पाळधी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आणि ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व सदस्य हे मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून आले आणि सर्व सदस्यांनी त्याचप्रमाणे नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं की 20-20 महिन्याची कारकीर्द ही 3 सरपंच मिळून त्यावेळेस वाटण्यात आलेली होती आणि म्हणून निवडीनंतर पहिल्यांदाच सरपंचपदाचा मान त्या ठिकाणी मला मिळाला। माझ्यानंतर आमचे मोठे बंधू नरेंद्र भाऊ माळी यांनी 20 महिन्यांची त्यांची कारकीर्द ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घालवली आणि तदनंतर आता सोपानभाऊ सोनवणे हे आमचे सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे मोठे बंधू यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे। नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादानं आज या पाळधी गावाची विकासाची घोडदौड ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतात की गेल्या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये या गावामध्ये कोट्यवधींची कामं त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत। मग ती पाईपलाईनच्या माध्यमातून असेल, पाण्याच्या माध्यमातून असेल, रस्त्यांच्या माध्यमातून असेल, एक मोठी शाळा एम्पती फाउंडेशनच्या माध्यमातून ती बांधण्यात आलेली आहे आणि असंख्य कामं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून, असंख्य बंधारे नाल्यांवर असतील, त्याचप्रमाणे वाघोर नदीवर असतील, अशी असंख्य कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत। 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून दिवाबत्तीची कामं असेल, त्याचबरोबर स्मशानभूमीचे कामं असेल, असे असंख्य कामं आमच्या सर्व सरपंचांनी त्याचबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आता आपण जाणतो आहोत की आता लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि तदनंतर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 20 महिन्याच्या कालखंडामध्ये सुद्धा सोपानभाऊ सोनवणे यांच्या हातूनसुद्धा अशीच विकासाची घोडदौड ही पुढे सुरू राहील यात शंकाच नाही, कारण आम्हाला सर्वांना गिरीश भाऊ महाजन यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि म्हणून या गावामध्ये अजून जी विकासाची कामं शिल्लक राहिलेली आहेत ती आता सोपानभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील अशी मी या प्रसंगी कळी देतो आणि सोपानभाऊंना त्यांच्या सरपंच निवडीबद्दल खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना त्या ठिकाणी खूप शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। सर्वप्रथम आदरणीय सोपानभाऊ सोनवणे यांना मी सरपंच पदाच्या नवनिर्वाचित पदी रूढ झाल्याबद्दल आपल्या साऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो। एक माननीय आमदार गिरीश भाऊंच्या आशीर्वादानं आम्ही जनतेमध्ये गेलो आणि 4 वर्षापूर्वी 1-15-0 सत्ता या पाळधी गावाने एक आधी सत्ता आम्हाला दिली आणि निवडणुकीच्या सामोरे जाताना आम्ही जनतेंना काही आश्वासन दिलेले होते त्या आश्वासनपूर्तीच्या मार्गानं आम्ही मार्गस्थ होत आहोत। मग शिक्षणाच्या संदर्भात असेल तर 1 कोटीच्या वरती आम्ही शाळेला एक भव्यदिव्य अशी इमारत आणली, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही चांगले मोठे कामं केले, अनेक नाला खुलीकरण, गॅबियन बंधारे असो, सिमेंट नाला बांध असो, अनेक विकासाचे कामं आम्ही केले। सर्वप्रथम आम्ही अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले आमची किटीवेरीची मागणी होती तेही आम्ही सत्तेवर येता येतात वर्षभरामध्ये आम्ही वाघोर नदीवर किटीवेरीची एक चांगली भाऊंच्या आशीर्वादाने, भाऊंच्याच मार्गदर्शनातून ते एक आम्ही किटीवेरीची पूर्तता केली आणि अनेक बऱ्याच वर्षापासून आम्हाला जी एक आधी सत्ता मिळाली होती भरभरून मताधिक्य आम्हाला 300-400 फरकानं मिळालं होतं, ती गहन एक पाणी पाण्याची पुरवठ्याची समस्या होती तेही आम्ही जवळपास आता मार्गी लावलं आहेत आणि पाळधिकारांना आम्ही दर 3-र्या दिवशी एक स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचं जवळपास 180 TDSचं पाणी नामांक मानक असलेलं पाणी आम्ही पिण्यासाठी देतो आहेत।
त्याचप्रमाणे शेतीकरता आमची भाऊंकडे सातत्याने मागणी आहेत. वागुर्लिपच्या माध्यमातून आम्हाला एक स्पेशल लिप भाऊंनी आम्हाला आश्वासित केले आहेत, तेही आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आणि पाडदी खर्चाना रस्त्याचा विषय प्रलंबित होता तेही आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडकच्या माध्यमातून तोही विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहेत. आता काही पुलाचा विषय होता आमचा, तो पुलाचा विषय आम्ही मार्गी लावला. अनेक विकासाचे कामं आमचे प्रगतीपथावर आहेत आणि ज्या पद्धतीनं आम्ही जनतेला आश्वासित केलं होतं त्याच पद्धतीनं आता आमचे कमलाकर भाऊ असतील, मी स्वतः असेल आणि आता आमचे सोपानदादा असतील, ते आम्ही सर्वांना जे आश्वासित केलेले आहेत ते आम्ही पूर्ती करण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा पुनश्च जनतेमध्ये आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून जाणार आहोत आणि भरभरून मतं आम्हाला जनता देईल आणि एकमुखानं एका पक्षाच्या छत्रखायाखाली आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाणार आहोत. पुनश्च एकदा सोपानदादांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढे अशीच विकासाची गंगा या पाडदीमध्ये चालू राहील अशी मी जनतेला आश्वासन देतो. सर्वप्रथम इतिहासामध्ये पाडदी गावाच्या दृष्टीनं गल्ली ते दिल्ली ही सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळाली याच्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मतदारांचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाला मिळाली, त्यानंतर पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, विधानसभेमध्ये तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या भारतीय जनता पक्ष जनतेची सेवा करत राहील आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. पाळदीसारख्या एका मोठ्या गावामध्ये जिथे सर्व जाती धर्माचे लोक नांदतात अशा गावामध्ये या सदस्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हता. इथे रोटेशनप्रमाणे सरपंच बदल होतो, वास्तविक सरपंच होणं ही साधी गोष्ट नाही. एखाद्या वेळेस माणूस सभापती होऊन जाईल, जिल्हा परिषद सदस्य होऊन जाईल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल, परंतु सरपंच होणं फार कठीण आहे. आपल्याला माहीत आहे किंवाच कुठेतरी ट्रीपला कोणी घेऊन जातं, सहलीला घेऊन जातं, अनेक आर्थिक व्यवहार होतात, परंतु या गावामध्ये कुठेही बाहेर सहलीला आपल्या सदस्यांना नेण्यात आले नाही. जो शब्द दिलेला होता तो प्रत्येक सदस्याने मानला आणि ठरल्याप्रमाणे रोटेशनप्रमाणे इथे आज सरपंचमध्ये आमच्या सरपंच सोपान भाऊंची निवड झाली आहे. अत्यंत कामसवास नेतृत्व आहे, त्याच्यामागे त्यांचे बंधू आमचे ज्ञानेश्वर भाऊ आहेत, टेक्निकल मार्गदर्शन आमच्या दिगंबर भाऊचं राहणार आहेत. शासकीय म्हणजे खऱ्या अर्थानं सत्तासुद्धा, पंचायत समिती सभापतीसुद्धा आमच्या पाळदी येथील ताई आहेत. त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत आता सांगायलाच नको, एक विकास गंगा ही या तालुक्यामध्ये या पाळदीच्या वतीनं इथे येणार आहेत आणि खूप विकासाचे कामं किंवा जनतेचे पाणी पिण्याच्या बाबतीचे प्रश्न असतील, रस्त्यांच्या बाबतीतचे प्रश्न असतील, पानंदा रस्त्याच्या बाबतीत काही प्रश्न असतील, असे सर्व प्रश्न निकालीत राहणार आहेत आणि अशाच प्रकारची सेवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या हातून घडावी म्हणून मी या पाळदी गावाला धन्यवाद देतो आणि त्यांच्या आशीर्वादही मागतो. या आमच्या सोपान भाऊची कारकीर्द यशस्वी जावो अशी मी त्यांना शुभकामना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. दिवस आहे आमचे सोपान भाऊ म्हणजे प्रतीक्षेत होते की कधी निवड होणार, कधी निवड होणार. आज शेवटचा दिवस, सोन्याचा दिवस उजळला आणि सोपान मुझ्या माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने सोपान भाऊंना ठरल्याप्रमाणे सरपंच करण्यात आले आणि विकासाचं तर काही सांगायचं कामच नाही आहे. प्रचंड कामं या येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे आणि आता पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आता येणाऱ्या काळात आपण मोठी पण पाईपलाईन आणतो आहे आणि नदी खोलीकरणे, इतर सर्व कामे, रस्ते, सर्व कामं आपण मार्गी लावणार आहे. सर्वांच्या सरपंच आहेत सोबत, ज्ञानेश्वर भाऊ सोनोने आहेत, समाधान भोंबे आहेत, सभापती आहेत, सगळे सोबत आहे. आज सरपंच ग्रामपंचायत निवड साठी माझी आदेशीय अधिकारी म्हणून श्री पी आर निंबोळकर मंडळ अधिकारी पहूर म्हणजे मी स्वतः माझी नेमणूक झालेली असल्याने आज या ठिकाणी सभेचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले. म्हणजे 10 वाजता म्हणजे 10 ते 12 दरम्यान नॉमिनेशन घेणे व देणे, या 10 ते 12 वाजेदरम्यान आपल्याला एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत व ते नामनिर्देशन पत्र श्री सोनवणे सोपान शामराव सोनवणे यांचे प्राप्त झालेले आहेत आणि त्यावर सूचक म्हणून नरेंद्र राजाराम माळी यांची स्वाक्षरी आहे आणि सदरचा विषय सभेपुढे 2 वाजता मांडण्यात आला. सभेस उपस्थित एकूण सदस्यापैकी 13 सदस्य उपस्थित असल्याने व गणपूर्ती झाल्याने सदरचे विषय सभेपुढे मांडण्यात आले
आणि श्री सोपान शामराव सोनवणे यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने व तो योग्यरित्या परिपूर्ण असल्याने मी तो मंजूर केलेला आहे आणि एकच अर्ज प्राप्त झाल्याने मी त्यांना सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करतो आहे. मी सोपान शामराव सोनवणे आज पारधी ग्रामपंचायत सरपंच म्हणून माझी निवड झालेली आहे. माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने ही निवड झालेली आहे. तर सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते, त्यांचं हजर होते. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.